तर बुलेटिनची सुरुवात करतो एका ब्रेकिंग न्यूज न. काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते आणि विरोधी पक्षांमधील समन्वयासाठी काँग्रेसनं कुठेतरी पुढाकार घेतलाय. मतभेद दूर करण्यासाठी आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते. एक मोठी बातमी सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याचं चित्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पाहायला मिळालं होतं आणि आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्यामुळे कुठेतरी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपले मतभेद जे आहेत ते दूर करण्याच्या तयारीत आहेत आणि त्याचसाठी आता काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटीला गेल्याची माहिती या ठिकाणी समोर येते आणि विरोधी पक्षामधील समन्वयासाठी कुठेतरी काँग्रेसनंच पुढाकार घेतल्याचं या एकंदरीत या बातमीवरून कळतंय. मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आता चर्चा सुरू आहे. एक मोठी बातमी सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी प्रथेप्रमाणे विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या मंडळींनी या बैठकीला दांडी मारली होती आणि कुठेतरी यामुळेच या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याचं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पाहायला मिळालं होतं. मात्र आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत आणि त्यामुळेच काँग्रेस नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि विरोधी पक्षांमधील समन्वयासाठी आता काँग्रेसनंच कुठेतरी पुढाकार घेतल्याचं दिसतंय. एक मोठी बातमी सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तूर खरेदी, एसआरए घोटाळे असू दे असे अनेक मुद्दे या अधिवेशनात गाजणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवर देखील विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत आणि तत्पूर्वी विरोधकांनी सरकारच्या चहापानावर देखील बहिष्कार घातला होता. मात्र विरोधकांमध्ये पडलेल्या फुटीनं सत्ताधाऱ्यांची कळी कुठेतरी खुललेली दिसते आणि त्यामुळेच आता काँग्रेसनं कुठेतरी पुढाकार घेतलेला आहे आणि काँग्रेस नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेलेले. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे. राजू, एकंदरीत बघितलं तर काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी फूट पडल्याचं दिसतं आणि आज काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेलेले आहेत. नेमकं काय होणार आहे भेटीत? भक्ती, पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी म्हणजे अगदी कालपासून जे आहे ते विरोधक जे आहे ते विरोधकांमध्ये विरोध होताना पाहायला मिळत होता. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस आत्तापर्यंत एकत्र जे आहे ती भूमिका घेत होती. काल मात्र जे आहे ते वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. जरी एकच भूमिका असल्या तरी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होत्या. त्यामुळे विरोधकांमध्ये फूट पडली अशा प्रकारची चर्चा होती. आता विधानसभेचं कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आहे. 12 वाजता विधान परिषदेचं कामकाज सुरू होणार आहे आणि आता विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद रणपिसे यांनी राष्ट्रवादीच्या भेटीला गेलेले आहेत की एकूण ह्या संपूर्ण अधिवेशनामध्ये कशा प्रकारचं फ्लोअर मॅनेजमेंट करायचं आहे, त्याचप्रमाणे कुठले विषय हायलाईट करायचे आहेत, कुठल्या विषयावरती काय भूमिका घ्यायची आहे, अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ती सुरू आहे. थोड्याच वेळात कळेल की नेमकं दोन्ही पक्ष जे आहे ते एकत्र येणार की वेगवेगळ्या भूमिका घेणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र एकूण जर पाहिलं का अनेक मुद्दे आहेत आणि या अनेक मुद्द्यांवरती विरोधक आक्रमक होणार आहे. आज शोक प्रस्ताव आहे त्यामुळे फार आक्रमकता विरोधकांची दिसणार नाही. मात्र उद्यापासून जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती विरोधकांची आक्रमकता पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा असेल, समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा इतर एसआरए घोटाळा असेल, असे अनेक मुद्दे आहेत. त्याच्यावरती सरकारला धारेव धरण्याचं काम जे आहे ते विरोधक करणार आहे. मात्र हे धारेव धरताना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येणार का हे आता काही वेळा समजणार आहे. राजू, एकंदरीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे कुठेतरी सत्ताधारी निश्चिंत असतील असं वाटतंय का? काही प्रमाणात तसं म्हणावं लागेल. कारण काल जर एकूण संपूर्ण जर राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद पाहिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पाहिली तर कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते वेगवेगळे भूमिकेमध्ये आहेत. त्यामुळे एकूण फोकस जो असणार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसवरती असण्याची दाट शक्यता आहे. कारण दोन्ही पक्ष जर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या तर तेवढा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे कुठंतरी निश्चित असल्याचं पाहायला मिळते. मात्र आता जर राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र मॅनेजमेंट करणार असेल तर पुन्हा मागील अधिवेशनासारखं जे आहे ते आक्रमकता वाढण्याची दाट शक्यता आहे. राजू, जर बघायला गेलं तर आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते आणि एकंदरीत विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. खड्डे प्रश्न असू दे किंवा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा असू दे, या प्रश्नांवरून विरोधक आता सरकारला घेरतील. मात्र आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होईल?
सगळ्यात पहिलं का आज पहिला दिवस आहे, मात्र उद्यापासून विरोधक आक्रमक होणार आहे. काल विरोधकांनी काही मुद्दे सांगितले आहेत, त्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कर्जमाफी आहे. कारण कर्जमाफीची घोषणा करून सुद्धा एक महिना उलटलेला आहे, अजून कुठल्याही प्रकारची कर्जमाफीचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना झालेला नाही आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे, मात्र सरकारकडनं कुठल्याच प्रकारची जी आहे ती मदत मिळत नाही आहे. सरकारने कर्जमाफीसाठी अनेक निकष लावलेले आहेत, अनेकदा जी आर बदली केली आहेत, मात्र तरीही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, अशा प्रकारची टीका विरोधक करतात. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो सर्वाधिक गाजण्याची शक्यता आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो समृद्धी महामार्ग. अनेक दिवसांपासून याला शेतकरी विरोध करतात, शिवसेनेसुद्धा विरोध केलेला आहे. कधी शेतकरी शिवसेनेची भूमिका मावळ होत होताना पाहायला मिळते. त्यामुळे समृद्धी महामार्गसुद्धा जो आहे तो चांगलाच गाजेल. त्याचप्रमाणे तुरुंगातील सिक्युरिटीचा प्रश्न असेल, हाही प्रश्न आहे. ह्याच्यावरती सुद्धा जे आहे ती मोठ्या प्रमाणावरती आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांमध्ये जे आहे ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यावरती सरकारला कोंडी धरण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहे. बाकी इतर जिल्ह्यातील काही छोटे मोठे प्रश्न असतील त्याच्यावरती सुद्धा विरोधक आक्रमक होतील. मात्र हे चार पाच जे मुद्दे आहेत ते सगळ्यात मोठे या अधिवेशनातले असणार आहेत. नक्कीच विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करू शकतात. धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या या